पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न पेटलाय. महिलांनी पाण्यासाठी सरपंचांच्या घरावर मोर्चा काढला. मोर्चाकरी महिलांना सरपंच यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला. परतूर तालुक्यातील आष्टी येथील पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. वॉर्ड क्रमांक 4 मधील शेकडो महिलांनी पाण्यासाठी थेट सरपंच यांच्या घरावर मोर्चा काढल्यानं महिला सरपंच आणि मोर्चेकरी महिलांमध्ये वाद झाला आणि त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं. यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सरपंच यांनी शिवीगाळ करून चप्पल उगारल्याचा आरोप महिलांनी केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे आष्टी पोलीस ठाण्यात केली आहे. पाण्यामुळे आम्ही ग्रामपंचायतला 5 दिवस झाले जाऊन येऊन चक्रा मारल्या. 5 दिवस झाले सारखे इतक्या बाया चाललो होते यायलो तरी मी मग रविवारी आम्ही सरपंचाच्या घरी गेलो. सरपंचांच्या बायानं आम्हाला चपलाला मारलं. त्याच्या माणसानं आमच्या बायाच्या पदराला धरलं, हाताला ओढलं, बाहेर काढलं. तिथून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये आमची तक्रार नोंदवून घेतली. महिन्यापासून ग्रामविकास अधिकारी नाही आणि तुम्ही ग्रामपंचायतला यापासून काहीतरी नियोजन लावू. तर ते एकदम ते मेंबरने आणि जे पुरुष होते त्यांनी ते बायाला थोडं हे केलं. त्यांनी चप्पल उगारली, दहशत निर्माण केलं. त्याच्यानंतर सरपंच पडले, त्याला ते आज बी आजारी येते आणि ते दवाखान्यात इथून पडतून जालन्यात रेफर केलं त्यांना. आणि हे बिनबुडाचे आरोप नंतर ते स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि म्हणले की सरपंचांनी चप्पल उगारली किंवा हे केलं ते केलं. हे एकदम बिनबुडाचे आरोप आहे. आणि एक महिला 60-70 वर्षाची इतके म्हणजे 5-50 लेडीज 5-7 पुरुषासमोर काय करणार. हे एकदम बिनबुडाचे आरोप येते त्यांचे. त्यांनीच मारलं, त्यांनीच चप्पल उगारली, त्यांनी ढकलून दिलं आणि ते स्वतः ते पोलीस स्टेशनमध्ये गेले की सरपंचाचे कुणी जाते त्याच्या अगोदर आपणच